नमस्कार मैत्रिणींनो, आपल्याच किचनमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बनवूया आंब्यांचा खार आणि अगदी कमी तेलामध्ये तयार करूया। त्यासाठी इथे मी आंबे फोडून घेतले आहे, मार्केटमधूनच फोडून आणले आहे आणि यामधल्या कोई बाजूला करून घ्यायचे आहे। आंबे बाहेरून फोडून आणल्यामुळे 2 ते 3 पाण्यांनी आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि धुताना यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचे आहे। आणि घरी फोडत असाल तर आंबे अगोदर स्वच्छ धुवून घ्या आणि नंतर फोडा। 2-3 पाण्यांनी धुतल्यानंतर आपल्याला हे एका दुरडीमध्ये कोरडे करण्याकरिता ठेवायचे आहे। तुमच्याकडे दुरडी नसेल तर तुम्ही स्टीलच्या चाळणीमध्ये गाळणीमध्ये पण ठेवू शकता। अर्धा तास असेच दुरडीमध्ये सोडून द्यायचे आहे पाणी निथळेपर्यंत आणि एका सुत्ती कापडावर कोरडे होण्याकरिता आपल्याला हे वाळवत घालायचे आहे 3 ते 4 तासाकरिता। पूर्ण फोडी कोरड्या झाल्या पाहिजे, हे बघा अशा प्रकारे। आता लोणच्यासाठी लागणारे साहित्य बघूया। पूर्ण साहित्याची माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता। 5 किलो आंब्यांना 2 वाट्या मीठ, 1 वाटी मोहरीची डाळ घेतली आहे। इथे खडा हिंग वापरला आहे मी, लोणच्यासाठी हाच हिंग वापरा। लोणच्याला खूप छान स्वाद येतो या हिंगानी। आणि इथे कलमी, मिरे, जिरं आणि लवंग घेतली आहे। तसेच 1 वाटी चटणी, 1 वाटी हळद घेतली आहे। इथे 3 चम्मच सोप घेतली आहे आणि 3 ते 4 चम्मच मेथी दाणे घेतले आहे। आणि 1 वाटी इथे मी मोहरीचे तेल वापरणार आहे लोणच्याकरिता। इथे आपल्याला हा खडा मसाला अगदी 1 मिनिट भाजून घ्यायचा आहे। ओलावा दूर व्हावा म्हणून आपल्याला परतवून घेत आहे। सोबतच सोप आणि मेथी दाणे यामध्येच टाकून द्या। इथे मी मोहरीची डाळ वापरली आहे, या जागी तुमच्याकडे घरी जी अवेलेबल असेल ती वापरली तरी पण चालेल। अगदी 2 मिनिट परतवून घ्या। हिंग बारीक करून घ्यायचं आहे। आणि यामध्ये आपल्याला बारीक केलेला हिंग परतवून घ्यायचा आहे 2 ते 3 मिनिट। आणि परतवल्यानंतर आपल्याला हे थंड करण्याकरिता ठेवून द्यायचं आहे। याच कढईमध्ये मी 1 वाटी तेल टाकून घेत आहे मोहरीचे आणि अगदी कडकडीत असे तेल करून घ्यायचे आहे। थंड झालेले मसाले मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। जाडसर काढून घ्या। तेल आपले गरम झालेले आहे, गॅस बंद करून घेऊया आणि अगदी थंड होऊ द्यायचं आहे आपल्याला हे तेल। सर्व मसाले एका जागी करून घेऊया। यामध्ये खडा मसाला, मोहरीची डाळ, चटणी व्यवस्थित मिक्स करून घेऊया। इथे पूर्ण फोडी कोरड्या झालेल्या आहेत। तुम्हाला लोणचं कोरडं हवे असेल, मीठ आणि हळद लावून अर्धा तास असंच सोडून द्यायचं आहे आणि त्याला पाणी सुटेल त्यावेळेला ते पुन्हा कोरडं करून घ्यायचं, त्यामुळे तुमचे लोणचे कोरडे राहतील। 2 जागी फोडी करून व्यवस्थित मीठ लावून घ्यायचे आहे। जेव्हा आपण लोणचे बरणीमध्ये कवर करून ठेवतो त्यावेळेला बरणी स्वच्छ धुतलेली असावी आणि ती कडकडी उन्हामध्ये
वाळून घेतलेली असावी, ज्यामुळे आपले लोणचे व्यवस्थित वर्षभर टिकून राहतात। सोबतच मी इथे हळद पावडर लावून घेत आहे एक वाटी। हळद पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। यानंतर आपण तयार केलेले मसाले यामध्ये टाकून घेऊया। हे पण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। सर्व बाजूंनी मसाले लागले पाहिजे। मी टाकलेल्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळण्याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तसेच माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक शेअर नक्की करा। सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून झाले आहे। आपण जे तेल गरम करून घेतले होते ते गार करून घेतले आहे, ते यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तुम्हाला जर तेल नको असेल तर नाही टाकले तरी पण चालेल, आपल्या आवडीनुसार। तयार लोणचे भरणीमध्ये भरून घेऊया। लोणचे भरताना आपली भरणी स्वच्छ असावी। मुरेपर्यंत आपल्याला या लोणच्याची काळजी घ्यावी लागते आणि मिठाचे प्रमाण व्यवस्थित असावे आणि 2 दिवसाला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे, म्हणजे आपले लोणचे व्यवस्थित वर्षभर टिकतात। व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।